गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? चॅट बॉक्स वर लिहा माझा आवाज येतोय सगळ्यांना ऐकायला. आणि क्लियर आहे आवाज? क्लियर आहे? ओके. आणि हे अननोन पर्सन कोण आहे? मला अटेंडन्स लावायचा आहे. अननोन पर्सन कोण आहे? त्यांनी त्याचं नाव लिहायला चॅट बॉक्स वर लिहा. अननोन पर्सन कोण आहे? जर तुम्ही नाव नाही सांगितलं मी त्याचा अटेंडन्स नाही टाकणार. अननोन पर्सन कोण आहे? ठीक आहे, अटेंडन्स नाही टाकलं जाणार. मी स्टार्ट करतो. तुम्हाला मागच्या लेक्चरला आपण फायनल अकाउंट्सचे दोन प्रॉब्लेम घेतले होते, तर आज आपण दोन प्रॉब्लेम घेऊया. मी तुम्हाला फोटो पाठवतो प्रॉब्लेमचे. तर आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन चालू आहेत. तुम्ही तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्सना आपल्याकडे 12वी FYला जे 12वीत असतील तर त्यांना FYला ॲडमिशन घ्यायला सांगा.
ओके तर मी तुम्हाला ग्रुपवरती प्रॉब्लेम्स पाठवलेले आहेत, तर आपण स्टार्ट करूया. हॅलो, माझा आवाज ऐकायला येतोय? यस सर. ओके तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम्स ग्रुपवर पाठवलेले आहेत, तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. तर पहिला जो प्रॉब्लेम आहे तो आठवा आहे, मनन पब्लिकेशनचा आठवा प्रॉब्लेम आहे. तर त्या प्रॉब्लेममध्ये म्हटलं आहे, राम अँड श्याम आर पार्टनर्स, म्हणजे दोन पार्टनर्स आहेत राम आणि श्याम, आणि त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. देअर ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 December 2014 वॉज ॲज अंडर. तुम्हाला त्यांचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आता आयटम्स काय काय आहेत. पहिलं बिल्डिंग, बिल्डिंग आपलं ॲसेट आहे, मशिनरी ॲसेट, फर्निचर ॲसेट, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, नंतर स्टॉक. आता स्टॉक जो आहे तो ओपनिंग किंवा क्लोजिंग असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे. आता ओपनिंग किंवा क्लोजिंग असं जर म्हटलेलं नाही आहे, तर आपल्याला चेक काय करावं लागतं की परचेस आणि सेल्स दिलं आहे का. जर समजा परचेस आणि सेल्स दिलं आहे तर तो ओपनिंग स्टॉक आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला परचेस आणि सेल्स दिलेलं आहे, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. नंतर पुढे वेजेस, वेजेस काय ट्रेडिंगच्या डेबिटला, नंतर कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याच्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंट अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नंतर बँक बॅलन्स, बँक बॅलन्स आपलं ॲसेट आहे, नंतर कॅश बॅलन्स, कॅश बॅलन्स आपलं ॲसेट आहे, नंतर डेटर्स, डेटर्स आपलं ॲसेट आहे, आणि नंतर क्रेडिट साईडला कॅपिटल, कॅपिटल आपलं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला येणार, त्याच्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला आर डी डी पी एन एल अकाउंटमधनं लेस करायचं. तर मागच्या वर्षीचा फॉर्मॅट होता ना बॅड डेट्स RDDवाला, तो फॉर्मॅट आहे. नंतर डिस्काउंट पी एन एलच्या क्रेडिटला, त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये पहिला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, नंतर श्याम हॅज टेकन गुड्स वर्थ ₹5,000 फॉर पर्सनल यूज, तर हे ड्रॉइंग्सची ॲडजस्टमेंट आहे. फॉर विच नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स, त्याची आपण एंट्री केलेली नाही आहे. त्याच्यानंतर वेजेस आउटस्टँडिंग वेअर 6,000, तर आउटस्टँडिंग वेजेसची अमाऊंट दिली आहे 6,000, आणि टॅक्सेस पेड इन ॲडव्हान्स, ॲडव्हान्स टॅक्सेस दिलेले आहेत आपल्याला, ते लेस करून प्रीपेड दाखवायचे. नंतर डेप्रिसिएशन वॉज प्रोव्हाइडेड ॲट 10% पर ॲनम ऑन मशिनरी, तर आपल्याला मशिनरीचं डेप्रिसिएशन 10% दिलेलं आहे. त्याच्यानंतर मशिनरीचं 10% डेप्रिसिएशन, त्याच्यानंतर 5% बिल्डिंगवरती आणि फर्निचरवरती 15%, तर अशा डेप्रिसिएशनच्या अमाऊंट आपल्याला दिलेल्या आहेत. पुढे राईट ऑफ ₹2,000 ॲज बॅड डेट्स, बॅड डेट्सची अमाऊंट किती आहे 2,000 आहे, आणि RDD 5,000 आहे. त्याच्यानंतर गुड्स कॉस्टिंग 2,500 हॅज बीन स्टोलन, म्हणजे 2,500 गुड्स चोरीला गेले, तर त्याची एंट्री त्यांनी केलेली नाही आहे. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला इकडे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं बनवायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. मी स्क्रीन शेअर करतो.
ओके स्क्रीन सगळ्यांना दिसतंय चॅट बॉक्स वर लिहा स्क्रीन सगळ्यांना दिसतंय का ओके तर आपण सम स्टार्ट करूया पहिल्यांदा आपण अकाउंट्स बनवूया सगळ्यात पहिला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे मनन पब्लिकेशनचा आठवा प्रॉब्लेम आहे नंतर इन द बुकशॉप आहे इकडे राम आणि श्याम तो पहिला आपला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट फॉर इयर एंडेड 31 डिसेंबर 2014 सगळ्यात पहिला आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो साधारण 15-16 ट्रेडिंग अकाउंट झाल्यानंतर पुढचा अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 15-16 सोडून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बनवूया साधारण एक पेज याला द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक पेज दिल्यानंतर पुढचं अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पार्टनर्सची नावं आहेत राम आणि श्याम आणि शेवटला आपण बॅलन्स शीट बनवूया साधारण याला पण 15-16 सोडा आणि शेवटला बॅलन्स शीट ओके तर आपली बॅलन्स शीट झाली आता आपण पोस्टिंग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं बिल्डिंग आहे बिल्डिंग आपलं ॲसेट साईडला आणि त्याला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे तर ते आपण इनर कॉलममध्ये लिहूया बिल्डिंग इनर कॉलममध्ये 74,000 बिल्डिंग झाल्यानंतर पुढे मशिनरी मशिनरीला पण डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे तर मशिनरी आपण इनर कॉलममध्ये लिहूया 40,000 मशिनरी इनर कॉलममध्ये 40,000 त्याच्यानंतर फर्निचर फर्निचरला पण ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलममध्ये 20,000 फर्निचर झाल्यानंतर पुढे परचेसेस आहेत परचेसेसला ॲडजस्टमेंट नाही आहे तर ते ट्रेडिंगच्या डेबिटमध्ये 1 ओळ 16 ओपनिंग स्टॉकसाठी नंतर लिहा परचेसेस आउटर कॉलममध्ये 280,000 298,000 परचेसेस झालं परचेसेस झाल्यानंतर मगाशी आपण डिस्कस केलं जो स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक इकडे 60,000 लिहा ओपनिंग स्टॉक 60,000 नंतर वेजेस आहे वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला आता वेजेसला ॲडजस्टमेंट आहे तर वेजेस आपण इनर कॉलममध्ये लिहिणार 65,000 नंतर वेजेस झाल्यानंतर कॅरेज इनवर्ड आपण 1 ओळ सोडूया ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड असेल तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला येतं कॅरेज आउटवर्ड असेल तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो आता हे कॅरेज इन इनवर्ड आहे कॅरेज इनवर्ड आउटर कॉलममध्ये लिहिणार
त्याच्यानंतर सॅलरीज, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एकूण 16, सॅलरीजची अमाऊंट आहे 40,000, सॅलरीज झाल्यानंतर पुढचं आहे रिपेअर्स 18,000, रिपेअर्स 18,000, नंतर कमिशन 5,700, कमिशन 5,700, त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 30,000, जनरल एक्सपेन्सेस नंतर रेट्स अँड टॅक्सेस, त्याच्यात ॲडव्हान्स आहे ते लेस करायला लागेल, तर 21,000 इनरमध्ये रेट्स अँड टॅक्सेस, रेंट अँड टॅक्सेस, त्याच्यानंतर बँक बॅलन्स 95,000 ॲसेट साईडला, बॅलन्स शीट, बॅलन्स शीट आपली पार्टनर्स कॅपिटलच्या नंतर पाहिजे, खाली बोला तर बँक बॅलन्स आहे आपला 95,000, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे, आउटरमध्ये लिहूया. बँक बॅलन्स नंतर कॅश बॅलन्स 49,300, त्याच्यानंतर डेटर्स, डेटर्सला बॅड डेट्स आणि आर डी डीची ॲडजस्टमेंट आहे, डेटर्स इनर कॉलममध्ये लिहूया आपण 84,000, डेटर्स इनरमध्ये 84,000, त्याच्यानंतर आता कॅपिटल दिलेलं आहे, कॅपिटल, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट आउट, नव्वद हजार, त्याच्यानंतर सेल्स दिलं आहे, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला 6,80,000, त्याच्यानंतर क्रेडिटर्स 52,000, लायबिलिटी साईडला 4,16,000, क्रेडिटर्स 52,000, क्रेडिटर्सच्या नंतर आर डी डी, आता आर डी डी ओल्ड आर डी डी आहे, तर आपल्याला तो फॉर्मॅट बनवायला लागेल बॅड डेट्सचा, तर सगळ्यात पहिलं काय लिहायचं, टू बॅड डेट्स, नंतर ॲड
फर्दर बॅड डेट्स. नंतर ऍड आर डी डी न्यू आणि लेस आर डी डी ओल्ड. ओके, तर आता हा जो आर डी डी दिला आहे तो ओल्ड आर डी डी आहे, तर तो आपल्याला मायनस करायला लागेल 3000 रुपये. नंतर डिस्काउंट पी एन एलच्या क्रेडिटला एकूण सोडा, बाय डिस्काउंट पी एन एलच्या क्रेडिटला डिस्काउंटची अमाऊंट आहे 10000. ओके, तर आपलं पोस्टिंग पूर्ण झालं. आता आपण ॲडजस्टमेंट सुरुवात करूया. पहिल्यांदा क्लोजिंग स्टॉक दिला आहे 50000, तर इकडे 6 ओळी सोडा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला 6 ओळी सोडून बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे 50000, त्याचा डबल इफेक्ट असेट साईडला. डेटर्सच्या नंतर एक 5 ओळी सोडा, नंतर क्लोजिंग स्टॉक लिहा 50000. क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर ड्रॉइंग्स दिलेत 5000, शामनी विड्रॉ केले, तर ते गुड्स रिलेटेड आहेत, तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज 5000, बाय गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल यूज, त्याची जी अमाऊंट आहे 5000 आहे. आणि कॅपिटलच्या डेबिटला श्यामने विड्रॉ केलेत ते 2 ड्रॉइंग्स ब्रॅकेटमध्ये गुड्स. त्याच्यानंतर वेजेस आउटस्टँडिंग 6000 आहेत, तर वेजेसमध्ये ॲड करायचे ॲड आउटस्टँडिंग 6000. 6000 ॲड करून आउटरमध्ये 71000. आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस 6000. आउटस्टँडिंग वेजेस 6000. आउटस्टँडिंग वेजेस 6000. त्याच्यानंतर पुढे टॅक्सेस पेड इन ॲडव्हान्स 2000, 2000 मायनस करायचे रेंट अँड टॅक्सेसमधनं, लेस ॲडव्हान्स 2000, 2000 मायनस करून उरणार 19000. आणि लायबिलिटी साईडला ॲडव्हान्स टॅक्सेस
ॲडव्हान्स टॅक्स 2000, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं आहे मशीनरीचं 10%, 40,000 10%, 4,000, चार हजार मायनस करून 36,000. त्याच्यानंतर बिल्डिंगचं 5%, 74,000 5%, 3,700, 3,700 डेप्रिसिएशन मायनस करायचं, 70,300. पुढे फर्निचरचं 15% लेस डेप्रिसिएशन, 20,000 15%, 3,000 हे वजा करायचे, 17,000. आता आपल्याला या तिघांचे डबल इफेक्ट द्यायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन हेडिंग द्यायचं आणि त्याच्यात जे जे आयटम्स आहेत ॲसेट ते लिहायचे. तर सगळ्यात पहिलं आहे बिल्डिंग 3700, त्याच्यानंतर बिल्डिंगच्या नंतर आहे मशीनरी 4,000, त्याच्यानंतर मशीनरी 4,000, फर्निचर 3,000, आणि या तिघांची टोटल घ्यायची. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट्स आणि RDD. 2,000 बॅड डेट्स आहे आणि RDD 5,000. इथे अमाऊंट दिलेल्याच आहेत तुम्हाला. तर 2,000 बॅड डेट्स पहिलं डेटर्समधनं वजा करू, 2,000 मायनस करायचे, 2,000 मायनस केल्यानंतर RDD 5,000, RDD 5,000 मायनस करायची, बॅड डेट्स आणि RDD, बॅड डेट्स 2,000 आणि RDD 5,000 दोन्ही मायनस केले. त्याच्यानंतर आता ओल्ड बॅड डेट्स नाही आहेत डॅश, तर फर्दर बॅड डेट्स आत्ता तुम्ही जे 2,000 मायनस केले ते फर्दर बॅड डेट्स आहेत. 2,000 फर्दर बॅड डेट्स ॲड करा, 2,000 राहतील. त्याच्यात RDD न्यू 5,000 ॲड करा, म्हणजे इकडे 7,000 राहतील, आणि 3,000 वजा करून 4,000. त्याच्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट, 2,500 गुड्स चोरीला गेले त्याची एंट्री केली नाही, तर ते गुड्स रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे.
ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. बाय गुड्स किंवा स्टोलन म्हणा, गुड्स स्टोलन आणि तिकडे प्रॉफिट अँड लॉस मध्ये ठेप म्हणायचं, टू लॉस बाय ठेप. टू गुड्स स्टोलन त्याची जी अमाऊंट आहे 2500 आणि P&L च्या डेबिटला याचा काही इन्शुरन्स मिळणार नाही, त्यामुळे पूर्ण 2500 तुम्हाला लिहावे लागेल. तर इथे काय लिहायचं, टू लॉस बाय ठेप्ट. टू लॉस बाय ठेप्ट, ठीक आहे. तर आता आपले सगळे डबल इफेक्ट देऊन झालेले आहेत, आता आपण टॅली करूया. तर सगळ्यात पहिलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल ₹7,37,500. त्याच्यानंतर आता ग्रॉस प्रॉफिट काढू, हा इथे डेबिट साईडला ट्रान्सफर करू आणि इथे ग्रॉस प्रॉफिट ची अमाऊंट आहे ती डेबिट साईडच्या टोटलमधून आपल्याला मायनस करायची आहे. तर त्याची जी अमाऊंट येते 283,500 आला. तर हे आपण आता क्लोज करूया. सगळ्यात पहिल्यांदा टोटल क्लोज करू. तर हे क्लोज केलं, नंतर वेजेस आउटस्टँडिंग क्लोज करूया. तर हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं. आता पुढचं अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर तिथे आपण ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करूया बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तर त्याची अमाऊंट 283,500. नंतर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. तर ट्रेडिंगची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी टोटल आहे क्रेडिटची ती आपण घेऊया. तर ही प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची टोटल आहे 293,500 आणि इथे आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. ही टोटल डेबिटला ट्रान्सफर केली आणि प्रॉफिट आहे आपला की क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल आपण मायनस करूया आणि प्रॉफिट येईल आपला 1,63,600. आता या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशिओ दिला नाही आहे, तर आपण इक्वली पार्टनर्समध्ये डिवाईड करू. तर इकडे लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल, अर्धा अर्धा द्यायचा, लांब रामला अर्धा श्यामला अर्धा. 1,63,600 इंटू हाफ, तर अर्धा अर्धा दोघांमध्ये वाटूया. त्याची जी अर्धी अमाऊंट आहे 81,800 आणि दुसऱ्याची पण
81,800 तर हा प्रॉफिट दोन्ही पार्टनर्समध्ये वाटला। आता आपण बाकीचं क्लोज करूया। सगळ्यात पहिल्यांदा टोटल क्लोज करू। तो सगळ्यात पहिल्यांदा टोटल क्लोज केली। आता आपण काय काय क्लोज करायचं आहे। इथे पहिल्यांदा रेंट अँड टॅक्सेस आणि बॅड डेट्स क्लोज करूया। ज्यांची ज्यांची ॲडमिशन करायची बाकी आहे त्यांनी ॲडमिशन कॉलेजमध्ये येऊन करा। तर हे बॅड डेट्स ऑलरेडी क्लोज झालं। नंतर आता डेप्रिसिएशन क्लोज करूया। डेप्रिसिएशन आणि प्रॉफिट क्लोज करून टाकू। तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालं। आता आपण काय करूया, जे प्रॉफिट आहेत ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकू। बाय नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे 81,800। नंतर याची टोटल घेऊया। ड्रॉइंगची अमाऊंट 5,000 आहे आणि टोटल जी आहे दोघांची 171,800, 171,800 ती आपण डेबिटला ट्रान्सफर करूया। आणि आपल्याला आता बॅलन्स काढायचा आहे। रामचा तेवढाच राहील आणि श्यामचा 171,800 आणि श्यामचा 5,000 मायनस करूया 166,800। आणि हे दोन्ही बॅलन्स आपण बॅलन्स शीटला टाकणार आहोत। पहिला आपण क्लोज करूया कॅपिटल अकाउंट। तर आता इकडे आपल्याला हेडिंग द्यायचं आहे बॅलन्स शीटमध्ये पार्टनर्स कॅपिटल।
तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहायचं पार्टनर्स कॅपिटल, आणि त्याच्या अमाऊंट इनर मध्ये टाकायच्या राम आणि श्यामच्या. रामची अमाऊंट आहे 171,800, आणि श्यामची 166,800. या दोघांची टोटल ॲड करूया, आणि नंतर देवाचं नाव घेऊन टॅली करूया. आणि इकडची पण टोटल 396,600, तर ही टॅली झाली. आता आपण इकडे क्लोज करूया. तर कॅपिटलची टोटल क्लोज केली. या बाजूला डेप्रिसिएशन क्लोज करूया. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन आणि बॅड डेट्स RDDला आपण क्लोज करूया. आणि शेवटला टोटल क्लोज करूया. ठीक आहे, तर हे आता क्लोज झालं. आता आपल्याला पुढचा प्रॉब्लेम करायचा आहे. पुढचा प्रॉब्लेम पण मी पाठवलेला आहे. तर आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो ॲडमिशन रिमिक्सवाला आहे. त्याच्यात तुम्हाला ॲडमिशनची पण एक दोन ॲडजस्टमेंट करायचे आहेत. तर तो मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम आहे. तर मी प्रॉब्लेम वाचतो. आणि आता हा जो प्रॉब्लेम आहे, जिनाल अँड समीर वेर इन पार्टनरशिप इन अ होलसेल बिझनेस. तर हे दोघं जण पार्टनर आहेत, होलसेल बिझनेसमध्ये त्यांची पार्टनरशिप आहे. शेअरिंग प्रॉफिट्स इन द प्रपोर्शन ऑफ 3:2, तर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 3:2 आहे. नंतर ॲज फ्रॉम 1 एप्रिल ते ॲडमिटेड जतीन इन टू द पार्टनरशिप. तर आधी दोन पार्टनर होते, जतीन आणि समीर. नंतर अजून त्यांनी जिनार आणि समीर दोन पार्टनर होते. नंतर जतीनला त्यांनी पार्टनरशिपमध्ये घेतलं 1 एप्रिलपासून. आता नीट लक्ष द्या, या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये आपण पार्टनरला कधी ॲडमिट करतो आहे, कधी घेतो आहे, हे महत्त्वाचं आहे. आता इथे या प्रॉब्लेममध्ये आपण 1 एप्रिल म्हणजे साधारण स्टार्टिंगलाच ॲडमिट केलेलं आहे. ज्या दिवशी वर्ष सुरू होतं त्या दिवशी आपण ॲडमिट केलेलं आहे. आणि
गिविंग हिम 1/6 ऑफ द प्रॉफिट, म्हणजे त्याला आता आपण 1/6 प्रॉफिट देणार आहोत. आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला न्यू रेशिओ काढायला लागेल. तर ओल्ड रेशिओ तुमचा 3:2 आहे. आपण 12वीला जसा न्यू रेशिओ काढायचो तसाच इकडे आपण न्यू रेशिओ काढणार आहोत. तर 12वीला आपण काय करायचो, 1/6 ती अमाऊंट 1 मायनस करायचो. तर 1/6 ती अमाऊंट 1 मायनस केली की 5/6 यायचं, आणि 5/6 आपण 3:2 डिवाइड करायचो. तर इकडे आपल्याला न्यू रेशिओ काढावा लागेल. त्याच्यानंतर जतीन ब्रॉट इन रुपीज 80,000 इन कॅश, म्हणजे 80,000 त्यांनी कॅशमध्ये आणले, आणि त्याच्यापैकी 30,000 रुपये गुडविल आहेत. म्हणजे 80,000 त्यांनी आणले. आता नीट लक्ष द्या, ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला 80,000 दिसत आहेत, तर त्या 80,000 30,000 गुडविल आहेत. तर जे गुडविलची अमाऊंट आहे ती तुम्हाला इकडे सॅक्रिफाईस रेशो म्हणजेच ओल्ड रेशोमध्ये डिवाइड करायचे, आणि कॅपिटल 50,000 ठेवायचे. तर जेव्हा मी त्याचं पोस्टिंग करीन तेव्हा तुम्हाला कळेल. 12वीच्या ॲडमिशनसारखंच पोस्टिंग आहे. पुढे आता काय म्हटलं आहे त्यांनी, बाकीचे जे आयटम्स आहेत सेल्स दिलेत. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला, नंतर ड्रॉइंग जे आहेत ते ड्रॉइंग्स नाही, डिस्काउंट रिसीव्ड P&L क्रेडिटला, त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड P&L डेबिटला, RDD ओल्ड RDD आहे तो लेस करायचा, त्याच्यानंतर सन्ड्री डेटस ॲसेट आहे, सन्ड्री क्रेडिटस लायबिलिटी आहे, नंतर स्टॉक 1 एप्रिल, आता 1 एप्रिल दिला आहे म्हणजे ते ओपनिंग स्टॉक आहे, नंतर कॅरेज इन्वर्ट दिला आहे, कॅरेज इन्वर्ट ट्रेडिंगच्या डेबिटला, सन्ड्री एक्सपेन्सेस P&L डेबिटला, मोटर व्हेकल्स ॲसेट आहे, लँड अँड बिल्डिंग ॲसेट आहे, कॅश इन अँड ॲसेट, टेलिफोन एक्सपेन्सेस P&L डेबिटला, पोस्टेज अँड स्टेशनरी P&L डेबिटला, रेंट रेट्स अँड इन्शुरन्स P&L डेबिटला, पॅकडेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, इन्व्हेस्टमेंट ॲसेट, कॅपिटलच्या क्रेडिटला. आता कॅपिटलमध्ये बघा, जिनाल, समीर आणि कॅश पेड बाय जतीन आहे. तर जतीनचे 80,000 हे त्याचं कॅपिटल आहे, आणि उरलेले 30,000 आपल्याला गुडविल कन्सिडर करायचं आहे. तर ही ॲडजस्टमेंट पोस्ट कशी करायची, ज्यावेळेला आपण प्रॉब्लेम सॉल्व करू त्यावेळेला तुम्हाला कळेल. एकदम सोपं आहे, कठीण नाही आहे. तर ही एवढीच ॲडजस्टमेंट 12वीची आहे, आणि बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपल्या फायनल अकाउंटच्याच आहेत. तर ही कॅशची, कॅपिटल ब्रॉड आणि गुडविल ब्रॉड एवढीच ॲडजस्टमेंट ॲडमिशनची रिमिक्स केलेली आहे, म्हणजे काय फार मोठं नाही आहे. नंतर ड्रॉइंग्स कॅपिटलच्या डेबिटला, आणि बँक ओवरड्राफ्ट तुमची लायबिलिटी आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हटलं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर इयर एंडिंग 31 मार्च, म्हणजे तुम्हाला नेहमीप्रमाणेच ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे, आणि बॅलन्स शीट बनवायची. नंतर तुम्हाला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, नंतर सन्ड्री डेटर्स इन्क्लूड्स अँड आयटम ऑफ रुपीज 1,200 ड्यू फ्रॉम अ डेटर ऑन अकाउंट ऑफ सेल्स हु हॅज बिकेम इनसॉल्वंट, म्हणजे हे बॅकडेटची ॲडजस्टमेंट आहे. तर 1,200 रुपये बॅकडेट्स आहेत. नंतर डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग अँड मोटर व्हेकल्स ॲट 5% अँड 20% रिस्पेक्टिवली. बिल्डिंगचं 5% डेप्रिसिएशन आहे, आणि मोटर व्हेकल्सचं 20% डेप्रिसिएशन आहे. नंतर RDD 5% आहे डेटर्सवरती, फर्दर बॅडजेट्स नाही, डायरेक्ट RDD आहे. आणि अजून एक ॲडजस्टमेंट आहे, गुड्स ऑफ द व्हॅल्यू 800 हॅड बीन डिस्ट्रॉइड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द क्लेम ऑफ 600 ओनली, म्हणजे 800 रुपयाचे गुड्स डिस्ट्रॉइड झाले आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला 600 रुपये देणार आहे. तर नीट लक्ष द्या, ही 11वी 12वीची ॲडजस्टमेंट आहे. आपले 800 गुड्स जळाले म्हणजे ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला येणार, आणि त्याच्यापैकी 600 रुपये आपल्याला मिळणार आहे. तर 600 रुपये आपलं ॲसेट आहे, 600 रुपये का आपलं ॲसेट आहे, आणि 200 रुपये आपला लॉस आहे. तर 200 रुपये आपल्याला P&L डेबिटला लिहायचे. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात पहिले प्रॉब्लेम सॉल्व करायच्या अगोदर आपण न्यू रेशो आपण काढूया.
तर बारावीला आपण कसं करायचो की जो जतीन नवीन आलेला आहे त्याला 1/6 द्यायचं आहे, तर 1/6 राहिल्या दिल्यानंतर उरतात किती तो रिमेनिंग रेशो, तर हा मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम आहे, मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम. तर इकडे पहिल्यांदी रिमेनिंग रेशो, रिमेनिंग रेशो आपण कसं काढतो, 1 म्हणणं 1/6 आपण मायनस करतो, आपल्याला जतीनला 1/6 द्यायचं आहे, तर 1 म्हणणं 1/6 गेले की आपल्याला 5/6 मिळतात. ठीक आहे, तर आता 5/6 जी अमाऊंट आहे ही आपल्याला जिनाल आणि समीरमध्ये 3:2 डिवाइड करायची. तर पुढची स्टेप काय, न्यू रेशियो. तर न्यू रेशियो जो आहे तो पहिला जिनालचा इक्वल टू त्याला आपल्याला 5/6 तर आता 5/6 पैकी आपल्याला त्याला 3/5 द्यायचे, 5/6 3/5 जिनालचे आणि 2/5 समीरचे, तर याला आपण 3/5 तर नीट लक्ष द्या, 5/6 × 3/5 करायचे म्हणजे 5/5 कॅन्सल होतील आणि राहतील आपल्याकडे हे 3/6, 5/5 गेले खाली किती राहिले 3/6. तसेच जिनाल नंतर समीरचं पण तसंच करायचं आहे, समीरचे 5/6 आपल्याला त्याला 2/5 द्यायचे म्हणजे 3/5 जिनालला आणि 2/5 समीरला, तर 5/6 × 3/5 जिनालला दिले आणि 2/5 आपण समीरला देणार, तर इथे पण 5 आणि 5 जाणार आणि इथे राहणार 2/6. तर 3/6 आणि 2/6 आलं आणि आपल्याला जतीनला द्यायचं ते 1/6 म्हणजे जतीनचा रेशो किती आहे, 1/6 म्हणजे न्यू रेशो 3, 2 आणि 1, न्यू रेशो 3, 2 आणि 1. तर हे आपण असं 12वीला करायचो, मी तुम्हाला परत एकदा समजवतो कसं केलं ते. तर नीट लक्ष द्या, आपल्याला जतीनला 1/6 द्यायचे, जतीनला 1/6 द्यायचे, तर उरलेले आपल्याला काय करायला लागतील, उरलेल्या लोकांना आपल्याला 1 म्हणणं 1/6 वजा करून उरतील तेवढे आपल्याला जिनाल आणि समीरला द्यायचे. तर 1 म्हणणं 1/6 गेल्यानंतर 5/6 राहतात, 5/6 ही अमाऊंट आपल्याला 3/5 आणि 2/5 अशी डिवाइड करायची. तर 5/6 ची 3/5 3/6 झाली, 5/6 ची 2/5 2/6 झाली आणि जतीनला 1/6 द्यायचं आहे, त्यामुळे न्यू रेशो 3:2:1. ठीक आहे, तर ज्यांना कुणाला जर कळली नसेल तर त्यांनी मला सांगा. तर सगळ्यांना लक्षात आली का, चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ॲडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता याच्यात पण आपल्याला 3-4 अकाउंट्स बनवायचे आहेत. तर पहिलं जे अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, तर हे मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम आहे. तर हा मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम आणि इथे जे आहेत जिनाल, समीर आणि जतीन. जिनाल, समीर आणि जतीन मागच्या प्रॉब्लेममध्ये 2 पार्टनर्स होते, आता इकडे 3 पार्टनर्स आहेत आणि आपल्याला जी ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे ते 31 मार्च 2013 बनवायचं आहे, 31 मार्च 2013. तर ट्रेडिंग अकाउंटला 15 ओळी सोडा, 15 ओळी सोडल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे 30 ओळींचं.
एक पेज साधारण 30 ओळींचं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि पार्टनर्स कॅपिटलमध्ये इकडे 3 पार्टनर्स आहेत. तर आता त्याच्या साधारण एक पेज सोडा आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे आणि पार्टनर्सची नावं आहेत जिनाल, समीर आणि जतीन. जिनाल, समीर आणि जतीन हे 3 पार्टनर्स आहेत. जिनाल, समीर, जतीन आणि शेवटला आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे 31 मार्च 2013 ची. तर याला पण 15 ओळी सोडा पार्टनर्स कॅपिटलला. तर आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सेल्स दिलेला आहे, तर सेल्स येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स, तर बाय सेल्स तर आउटरमध्ये लिहूया, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. 215,725. नंतर परचेस आहे, ओपनिंग स्टॉकसाठी 1 ओळ सोडा, नंतर लिहा 2 परचेस 125,730. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड हे आपलं इन्कम आहे, पी एन एलच्या क्रेडिटला 1 ओळ सोडा, बाय डिस्काउंट रिसिव्ड 2,150. नंतर डिस्काउंट अलाउड हा खर्च आहे पी एन एलच्या डेबिटला, डिस्काउंट अलाउडची जी अमाऊंट आहे 1,200. नंतर बॅड डेट्स आरडीडीची ॲडजस्टमेंट आहे, आरडीडी ओल्ड दिलेली आहे तुम्हाला, एक डिस्काउंट अलाउड 3,125 आहे आणि बॅड डेट्स आणि आरडीडीची ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. तर टू बॅड डेट्स, नंतर ॲड फर्दर बॅड डेट्स, नंतर ॲड आर डी डी न्यू, नंतर लेस आर डी डी ओल्ड. तर आता इथे ओल्ड आर डी डी तुम्हाला दिलेली आहे, ओल्ड आर डी डी आहे 1,200. पुढे आपल्याला सन्ड्री डेटर्स दिलेला आहे, सन्ड्री डेटर्स आपला ॲसेट आहे, सन्ड्री डेटर्सची व्हॅल्यू आहे 40,200 इनर कॉलममध्ये, त्याला आर डी डीची ॲडजस्टमेंट आहे. नंतर सन्ड्री क्रेडिटर लायबिलिटीला 5 ओळी सोडा, लायबिलिटी साईडला 5 ओळी सोडून सन्ड्री क्रेडिटर्स बत 32,540. त्याच्यानंतर
स्टॉक दिलाय ओपनिंग 42,820, ट्रेडिंगच्या डेबिटला 42,820 ओपनिंग स्टॉक आहे. नंतर कॅरेज इनवर्ड दिलेला आहे 3,250 ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस P&L डेबिटला 7,840. सन्ड्री एक्सपेन्सेस झाल्यानंतर मोटर व्हेकल्स वरती डेप्रिसिएशन आहे इनर कॉलम मध्ये ऍसेट मध्ये मोटर व्हेकल्स 50,000. मोटर व्हेकल्स नंतर लँड अँड बिल्डिंग, त्याला पण डेप्रिसिएशन आहे इनर कॉलममध्ये 80,000. नंतर कॅश इन हँड 5,040. कॅश इन हँड नंतर टेलिफोन एक्सपेन्सेस 3,240 P&L डेबिटला. टेलिफोन एक्सपेन्सेस नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2,690. त्याच्यानंतर रेट्स अँड इन्शुरन्स 3,200. रेट्स अँड इन्शुरन्स 3,200. पुढे बॅड डेट्स, आता हे बॅड डेट्स पहिले बॅड डेट्स आहेत, ते मागच्या प्रॉब्लेममध्ये नव्हते. तर इकडे आपण बॅड डेट्स 400 लिहूया. बॅड डेट 400 नंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे आपलं. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे 60,000. इन्व्हेस्टमेंट नंतर कॅपिटल, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर जिनाल आणि समीरचं तुम्ही लिहून टाका 65,000 आणि 35,000, ते आपण ॲज इट इजचं लिहिलं. आता जतीनचं नवीन आहे. जतीनचं मी तुम्हाला काय सांगितलं, टोटल 80,000 त्याचं 30,000 गुडविल आहे. तर 30,000 गुडविल म्हणजे कॅपिटल 50,000 आहे. तर इकडे काय लिहायचं, बाय कॅश असं लिहायचं. आणि इथे लिहायचं
80,000 वजा 30,000 म्हणजे 30,000 गुडविल आहे, उरलेलं कॅपिटल आहे, तर इथे 50,000 लिहिलं. त्याचा डबल इफेक्ट येणार नाही, कारण आपण काय करतो आहे, जे ट्रायल बॅलन्समध्ये 80,000 रुपये आहेत त्याचे दोन भाग करतो आहे. ट्रायल बॅलन्समध्ये 80,000 आहे त्याचे दोन भाग करतो आहे. तर 80,000 नंतर काय करायचं, 80 पैकी 50 लिहिले, आता 30,000 जे आहेत 30,000 दोन पार्टमध्ये डिवाईड करायचे बाय गुडविल. 30,000 आपण कशी डिवाईड करणार, त्यांचा ओल्ड रेशो किंवा सॅक्रिफाईज रेशो. 30,000 आपण 3/5 आणि 2/5 डिवाईड करणार, तर 30,000 3/5 आणि 2/5. 30,000 आपण 3/5 2/5 असे दोघांमध्ये डिवाईड करणार. $18,000 आणि $12,000. तर आपण 12वीला पण हीच ॲडजस्टमेंट करायचो, जे पैसे कॅश असायचे ते आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचो न्यू पार्टनरच्या कॉलममध्ये, आणि जे गुडविल असायचं ते पार्टनर्स लोकांमध्ये सॅक्रिफाईज रेशोमध्ये आपण वाटायचो. तर इकडे टोटल 80,000 कॅश आणली, 80 पैकी 50 कॅपिटल आहे, 50 कॅपिटल आहे ते जतीनच्या कॉलममध्ये टाकली, आणि उरलेले जे 30,000 गुडविल आहे, उरलेलं 30,000 गुडविल आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये आपण सॅक्रिफाईज रेशो किंवा ओल्ड रेशोमध्ये डिवाईड केले, 18,000 आणि 12,000. तर ही ॲडजस्टमेंट जी होती ती तुमची 12वीची रिमिक्स केली होती ॲडमिशनची, आणि नंतर आता ड्रॉइंग्स दिलेलं आहे. बाकीचा प्रॉब्लेम नेहमीसारखाच आहे. तर इकडे ड्रॉइंग्स आहे, ड्रॉइंग जे आहे 5,000, 4,000 आणि 2,000 दिलेले आहे. नंतर बँक ओवरड्राफ्ट तुमची लायबिलिटी आहे 6,920. आता यांचे डबल इफेक्ट येणार नाही, गुडविल आणि कॅपिटलचे डबल इफेक्ट येणार नाही, कारण 80,000 ट्रायल बॅलन्समध्ये आहे ते आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलं, त्यामुळे त्याचे डबल इफेक्ट येणार नाही. ठीक आहे, तर आपण बँक ओवरड्राफ्ट टाकला. त्याच्यानंतर आता ॲडजस्टमेंट, पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक आहे 42,500. तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक, साधारण 6 ओळी 16 बाय क्लोजिंग स्टॉक 42,500, आणि त्याचा डबल इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 42,500. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्सचे 1,200 बॅड डेट्स आहेत, एक मिनिट, इथे बॅड डेट्स आणि RDD दोन्ही आहेत. तर इकडे पहिल्यांदी लेस बॅड डेट्स मायनस करायचे 1,200, वजा करायचे 40,200 म्हणून 39,000, आणि या 1,200 डबल इफेक्ट आपण फर्दर बॅड डेट्स म्हणून ॲड करणार. तर आधी 400 रुपये होते, 400 मध्ये 1,200 ॲड करायचे म्हणजे इकडे 1,600. तर सगळ्यात पहिले आपण डेटर्समधून बॅड डेट्स 1,200 वजा केले, बॅड डेट्स 1,200 वजा केले आणि ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये ॲड केले, इकडे वजा केले इथे ॲड केले, आपली 12वीची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर आता लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 5% आहे, तर लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 80,000 5% म्हणजे 4,000. तर लेस डेप्रिसिएशन 80,000 5% डेप्रिसिएशन 4,000 वजा करायचे, आणि ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण एकत्रच घेऊया. लँड अँड बिल्डिंगचे 5%, मोटर अँड व्हेकल्सचे 5%, 50,000 5% 2,500, 80,000 5% 4,000, 50,000 5% 2,500. ओके, आणि एक मिनिट, याचे 20%. तर
मोटर व्हीकलचे 20% 10,000 50 10 वजा केले 40,000 तर मोटर व्हीकलचे 20% आहेत लँड अँड बिल्डिंगचे 5% आहेत हे वजा केले नंतर पी एन एलच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन हेडिंग टाकायचं टू डेप्रिसिएशन हेडिंग टाकून दोन आयटम्स आहेत इकडे लँड अँड बिल्डिंग 4,000 मोटर व्हीकल्स 10,000 लँड अँड बिल्डिंग इनरमध्ये 4,000 मोटर व्हीकल्स 10,000 नंतर या दोघांची टोटल आउटरमध्ये 14,000 आता आरडीडीची ॲडजस्टमेंट आहे आरडीडी आपल्याला 5% सांगितली आहे तर पहिल्यांदा बॅड डेट्स 1200 वजा केले आता 39,000 राहिले आता याच्यातनं आरडीडी लेस करायचे आरडीडी 5% 39,000 5% आरडीडी 1950 मायनस करायचं 37,050 ठीक आहे तर आता हे जे 1950 आहे 1950 हे आपण इकडे ॲड करणार आरडीडी न्यू 1950 आरडीडी न्यू हे आपण ॲड करूया म्हणजे 3,550 झाले त्याच्यातनं 1200 मायनस करायचे 3,550 1200 मायनस करायचे ठीक आहे त्याच्यानंतर आता इकडे 800 गुड जळालेले आहेत आणि 600 रुपये इन्शुरन्स कंपनी क्लेम करणार तर 800 रुपयाचे गुड जळाले ते इकडे लिहायचं बाय गुड्स लॉस बाय फायर त्याच्यापैकी 600 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला देणार तर इथे ॲसेट साईडला लिहायचं इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 600 आणि 200 रुपये आपला लॉस आहे तर इथे आपण लिहिणार लॉस बाय फायर 200 12वीची ॲडजस्टमेंट आहे तर आपले 800 रुपयाचे गुड्स जळाले तर इकडे ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं बाय गुड्स लॉस बाय फायर 800 पैकी आपल्याला इन्शुरन्स कंपनी 600 रुपये देणार म्हणजे ते आपले ॲसेट आहे इन्शुरन्स क्लेम रिसिएबल 600 आपलं ॲसेट आहे आणि 200 रुपयाचा आपला लॉस झाला तो पी एन एलच्या डेबिटला देणार ठीक आहे तर आपलं सगळ्या ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट देऊन झाले आता आपण काय करूया टॅली करूया सगळ्यात पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल आपण घेऊया 258,775 आणि ते ग्रॉस प्रॉफिट आपण काढू 86,975 आणि हा 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन तर हा पी एन एलच्या क्रेडिटला टाकायचा बाकीचा आपण क्लोज करूया टोटल
नंतर आता इथे नेट प्रॉफिट आपण काढूया, क्रेडिट साइड ची टोटल नेट प्रॉफिट काढू आपण आता। बावन चारशे ऐंशी आपण डिवाइड करायचे 3:2:1 मध्ये। तर इकडे राहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर पहिला पार्टनर आहे जिनाल, जिनाल समीर आणि जतीन। जिनालला आपण देणार 52,480, 52,480 चे 3/6 त्याचे, समीरचे 2/6। आणि जतीनचे 1/6। तर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण, जिनालचे 3/6, समीरचे 2/6 आणि जतीनचे 1/6। ठीक आहे, तर आपण हे डेसिमल्स त्याचे कमी करूया। सव्वीस 240, 17,493 आणि 8,747। तर आपण हे क्लोज करूया आता। पहिल्यांदा बॅड डेट्स, फर्दर बॅड डेट्स आहे। तर आता हा जो प्रॉफिट आला आहे हा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकूया बाय नेट प्रॉफिट। नेट प्रॉफिट आहे 26,240, त्याच्यानंतर 17,493 आणि 8,747। 8,747। ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, याचा क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे। तिघांची टोटल घ्यायची, आणि इकडे टू बॅलन्स कॅरेट डाऊन। चारशे त्र्याण्णव आणि 56,746 हे बॅलन्स आले।
आता आपण हे क्लोज करूया. म्हणजे बघितलं ना अकाउंट्स किती सोपं आहे, जे आपण 12वीला शिकलो होतो तेच आहे, वेगळं काय नाही आहे. फक्त ही ॲडमिशनची एक ॲडजस्टमेंट त्यांनी जास्त टाकली होती, पण ती तुम्ही ॲडमिशनच्या टॉपिकमध्ये शिकलेलीच होती. त्यामुळे 12वीला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात, पण तुम्ही रेग्युलर अभ्यास करा. आता हे जे दोन प्रॉब्लेम मी शिकवलेले आहेत ते तुम्ही मला पर्सनलवरती मला पाठवा होमवर्क करून, आणि सगळ्यांनी होमवर्क करायचं आहे. पण पुढच्या वर्षी तुमचं TY बीकॉम आहे तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रयत्न करायचे. इथे पार्टनर्स कॅपिटल, जतीन, समीर आणि पहिला जिनाल, जिनाल, समीर, जतीन. तर जिनालचा जो बॅलन्स आहे 104,240, त्याच्यानंतर समीरचा 60,493 आणि जतीनचा 56,747 यांची टोटल आपण घेऊया. आणि देवाचं नाव घेऊन टॅली करू. $260,940 ही लायबिलिटी साईडची टोटल आहे, ही पण तेवढीच आहे, टॅली झालं. आता आपण क्लोज करूया. पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल, पहिल्यांदा बॅड डेट्स, एक मिनिट, हे RDD आहे. बॅड डेट्स आणि RDD आपण पहिलं क्लोज करू, नंतर डेप्रिसिएशन, दोन्ही डेप्रिसिएशन आपण क्लोज करू. ओके, तर आपला प्रॉब्लेम झाला. तर ज्यांच्या ॲडमिशन्स बाकी आहेत त्यांनी कॉलेजमध्ये येऊन ॲडमिशन्स कराव्यात. 2-3 दिवसात आपल्याला ती प्रोसिजर पूर्ण करायची आहे. तर तुम्ही कॉलेजमध्ये या, ॲडमिशन घ्या, ठीक आहे. तर आपण लेक्चर इकडे संपूया. सगळ्यांना गुड डे.